Next match, Jam Trophy. Vipaksha Rising Star. पिछले मैच के दावेदार विनर्स टीम पंकज स्ट्राइक एंड पर बैटर नॉन स्ट्राइक पे. ऑफिशियल अंपायर चा इशारा सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. मॅच इज ऑन. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू स्वीच हिट केलाय पंकजच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे. एक धावेने श्री गणेशा केला गेलाय. या वेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेर जाणारा पंच नाराज. प्लॅटफॉर्म नंबर एक वर येणारी ट्रेन दोन वर येते. पुन्हा एकदा तीच चुकी. बायको चकनी मेवणी देखणी बायकोपेक्षा मेवणी बरी. लगातारचा दुसरा स्वेअर चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. मृत चेंडू डेथ चेंडू घोषित केला गेलाय. कृष्णा गोंदाची मार्कवर आपण पाहतोय. कृष्णा उर्फ गोल्डी गोंदाची मार्कवर आपण पाहतोय. हा हा यावेळेला पाया टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल. मात्र एक धाव नक्कीच घेतली गेली आहे. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद चार. यावेळेला पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न. खोदून काढला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवते. चेंडूची फेकी करते. तत्वर मात्र एक धाव नक्कीच घेतली गेली. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती बिनबाद पाच. हा पुन्हा एकदा स्वेअर चेंडू. पंचांचा इशारा वाईट. नॉट आउट है. अच्छी स्टंपिंग विकेट कीपर के माध्यम से की गई. पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ मिला है बल्लेबाज को. करण स्ट्राइक एंड पे बैटर हम देख रहे हैं. कृष्णा यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब. लाईन आणि लेंथवर नियंत्रण नाही आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती साक्षी भाभी के हिरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंग धोनी. चांगल्या पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा खोलात टाकण्यामध्ये यशस्वी झालेत कृष्णा. शेवटचे दोन चेंडू. यावेळेला मोठा फटका. टिपलाय झेल संपलाय. करण यांचा खेळ. डीजे ला संत. सूरज को ढलना सिखाती है. शम्मा परवाने को जलना सिखाती है. चलने वाले को होती है तकलीफ पर ठोकर इंसान को चलना सिखाती है. और जरूर यहां पर ठोकर लग गई है. बल्लेबाज आउट हो चुके. नहीं बल्लेबाज ही नायक नंबर 3 पर. अभी नहीं तो कभी नहीं. इस बार पैडल स्वीप. फिर से एक बार अच्छा आई कॉन्टैक्ट बल्लेबाज के बीच था. एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है. रिवाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर. गेंदबाजी के लिए जर्सी नंबर 7 अमर सिंह गेंदबाजी मार पर. सम्मान लतीजी भाटिया सर इनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए जो टी शर्ट हम देख रहे हैं. काफी शानदार आयोजन ईपीएल सीजन 2 का. हा इस बार अच्छी गेंद. स्विंग एंड मिस. बल्लेबाज को चकमा दिया यहां पर गेंदबाज ने.
शॉट खींचाती हुई। हाँ, इस बार देखिए पहले ही मन बना लिया था फील्डर ने, आगे आकर फील्ड करेंगे, पर उसे भी चौंका दिया बल्लेबाज ने। एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है। ब्रायन लारा, जर्सी नंबर 9, टेस्ट क्रिकेट में 400 रन बनाने वाले पहले खिलाड़ी ब्रायन लारा, जर्सी नंबर 9। इस बार हवा में खेलने की कोशिश, एक रन जरूर प्राप्त किया इस एक रन के साथ। क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, अंजलि भाभी के हीरो, जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर। इस बार फिर से चकमा देते हुए, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, भक्ते भजी मांगते वड़ा, शॉट खींचाती हुई। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। काफी बढ़िया आयोजन हम देख रहे हैं EPL सीजन 2 का, एकवीरा प्रीमियर लीग 2024, स्पॉन्सर बाय लतीश जी भाटिया सर। इस बार तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया। उगड़ा डोले पहाने चेंडुआ है फ्री हिट। स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो, जर्सी नंबर 14 संजू सैमसन। सॉरी माय मिस्टेक, 11 रन स्कोर कार्ड पर। इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाने वाले युवराज सिंह, जर्सी नंबर 12। इस बार हवाई फायर, दर्शक दीर्घा में, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे पंकज कहते हैं। डीजे स्कोर जा पहुंचे पहला 18 रन, अनुष्का भाभी के हीरो, जर्सी नंबर 18। और जिस बल्ले से पंकज ने छक्का लगाया उस बैट पर लिखा है चिम डबा का डम डम डमरू, मुझे किस तरह बजाते हुए पंकज ने छक्का दागा। और इस छक्के के साथ अनुष्का भाभी के हीरो, जर्सी नंबर 18 विराट कोहली, 18 रन। अमित सिंह और अर्श अमर सिंह, दोनों दोस्तों में यहां पर थोड़ी सी सलाम मशवरा। अठारह रन स्कोर कार्ड पर लग चुके, 18 धावा फलकावरती जरूर लगावले गेले आहेत। अमित सिंह गोलंदाजीसाठी आलेत। यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धावा अर्जित केली गेली, धावसंख्या एक निवार, धावसंख्या झाली होती 19 धावा। उमेश यादव तनया भाभी के हिरो, जर्सी नंबर 19 उमेश यादव। धावसंख्या एक निवार, धावसंख्या झाली होती, धाव फलकावरती
अक्षर पटेल, नेहा पटेल भाभी के हीरो, जर्सी नंबर 20 अक्षर पटेल। यावेळेला मोठा फटका डाउन द ग्राउंड, पुन्हा एकदा मस्तकावर दस्तक, चेंडू सीमा पार, अभिच्या बॅटीतून येतोय धमाकेदार षटकार। धावसंख्या झाली ती 26 धावा। या वेळेला मात्र विचारात टाकलाय गोलंदाजावरती प्रहार केलाय, पुन्हा एकदा त्याच छाटणीचा फटका, मात्र झेल टिपलाय कृष्णा याने, फलंदाज बाद डीजे ला संधी। धावसंख्या एक निवार, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या झाली ती 28 धावा। धाव फलकावरती आपण पाहतोय, तत्पूर्वी चॅम्पियन आर्मी ग्रुपचे अजय मानी साहेब यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्यात आली, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। सर तुम्ही आता आला असाल तर आपला सहर्ष स्वागत आहे। ईपीएल सीझन 2 मध्ये ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, जल ही तो जीवन है असं म्हटलं जातं। धावसंख्या धावफलकावरती 28 धावा आपण पाहतोय। या वेळेला मात्र एक धाव अर्जित केली गेली आहे। रिलायबल असोसिएट्स व्हीकल इन्शुरन्स, अगर किसी को निकालना है तो जरूर रिलायबल असोसिएट्स से कॉन्टॅक्ट करे। यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीचा फटका आडवे पटेल खेळण्याचा प्रयत्न, यस नो यस नो यस नो, वेट अँड वॉच, नक्कीच एक धाव घेतली गेली आहे। धावसंख्येत एक निवार, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या झाली ती धावफलकावरती 30 धावा आपण पाहतोय। चांगली कामगिरी करतायत फलंदाज, रिलायबल असोसिएट्स, वी आर प्रोव्हायडिंग ऑल काइंड्स ऑफ व्हीकल इन्शुरन्स। स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय पंकज, हा या वेळेला सबमरीन डिलिव्हरी, थोडा खाली राहणारा चेंडू, फलंदाजाला बुचकाला टाकणारा हा चेंडू होता, निर्धाव चेंडू। यावेळेला चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण, नक्कीच एक धाव घेतली गेली। धावसंख्येत एक निवार, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 31 धावा। दोन बॅटर आपण पाहतोय पंकज आणि पवन, पी फॅक्टर आज मात्र आपल्या संघासाठी लढतायत, आर एस रायझिंग स्टार संघाशी फलंदाजी करताना। गोंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदित्य आदू, यावेळेला बाहेरून घेणारा चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र एक धाव घेतली गेली। धावसंख्येत एक निवार, धावसंख्या झाली ती धावफलकावरती 32 धावा, 32 ऑन द स्कोर कार्ड। पंकज स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय,
षटकातील शेवटचा चेंडू, ओहो स्विंग अँड मिस, फलंदाज बाद या वेळेला, मात्र आदित्य शेवटच्या चेंडूवरती त्रिफलाची बाद करतोय. डीजे ला संधी. MVCC दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी यायचं आहे. मुकेश इलेव्हन विरुद्ध MVCC, बोथ कॅप्टन्स प्लीज कम ऑन टू टॉस बॉक्स. पहिल्या षटकामध्ये आपण इनिंगमध्ये आपण पाहिलं 32 धावा रायझिंग स्टार संघाने केल्या. निर्धारित 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज, 24 चेंडू 33 धावांची गरज, बचे वे 24 गेंदे 33 रनों की जरूरत. बत्तीस धावा झालेल्या आहेत, 33 धावांची गरज आहे, 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. जरूर आज हम सुबह से गणपती बापा की याद कर रहे हैं, और दिन भी काफी दूर नहीं है, नजदीक है. 20 दिनों के बाद गणपती बापा का आगमन होने वाला है, और 2 तारीख को मैं फिर से एक बार अनाउंस करना चाहूंगा, 2 तारीख को खेमानी चौक वक्रतुंड ग्रुप खेमानी के राजा 2 तारीख को तशरीफ लाने वाले हैं, जिसके प्रेसिडेंट हम देख रहे हैं कृष्णा सिंह उर्फ गोल्डी. इनसे इनकी तरफ से दावत आई है, एक निमंत्रण आया है, आमंत्रण आया है, आगमन सोहला गणपति का वक्रतुंड ग्रुप खेमानी की जानिब से. मैच इज ऑन, 24 गेंदे 33 रनों की जरूरत. पहिला चेडू या वेळेला आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, साहिल पहिल्या चेडूचा सामना करतायत. या वेळेला सरळ स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच कामयाब झालेत फलंदाज. आता मात्र स्ट्राईकला आहेत ते मॉन्टी. या वेळेला झेल धरणीला दान केलं गेलंय एसटी रक्षकाच्या माध्यमातून. खराब चित्र मैदानामध्ये आपण पाहिलं, पण चांगली फेकी, निर्धाव चेंडू. मॉन्टी सारख्या फलंदाजाला काहीच समजलं नाही आहे. 24 चेंडू 33 धावांची गरज असताना मॉन्टी स्ट्राईक एंडला बॅटर, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. साहिल या वेळेला पदतालिकेचा वापर, पंचांचा इशारा नो येतोय, नो प्लस वन, धावसंख्येत 2 वाढ. तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उघडा डोले पहाने चेंडू आहे, फ्री हिट. फलंदाजाला संधी असेल काय, संधीचं सोनं करणार का? या वेळेला फ्रीडचा चेंडू नक्कीच होता, झेल धरणीला दान केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता, कम बॅक केला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून. डॉट चेंडू, टू टू गो. या वेळेला पुन्हा एकदा साहिल सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलाय. 5 चेंडू झाले, 3 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, मृत चेंडू.
नक्कीच आपण पाहतो ऑफिशियल पंच अजिजी निकम सर त्यांच्या समवेत महबूब सर दोन्ही ऑफिशियल पंचाचा मनापासून आभार. धावसंख्या धावपळकावरती 4 धावा 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज. 18 चेंडू 29 धावा. या वेळेला वाईट चेंडू, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच वाईट घोषित करतायत. पुन्हा एकदा चांगला चेंडू या वेळेला नेतू यांची चांगली गोलंदाजी, फलंदाजी आणि गोलंदाजी जोरावरती त्यांनी चांगलं कमबॅक केलंय. साहिल वरती पूर्ण जबाबदारी आपल्या संघाची. यावेळी ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणार चेंडू, पंच नाराज, स्वेअर घोषित करतायत. अवांतर धावेने वाढ, धावसंख्या होते ती 6 धावा. या वेळेला मात्र झेल धरणीला दान केलं गेलंय. आपण स्क्रीनवरती पाहतोय एक चांगलं नीट नेटकं आयोजन टेनिस क्रिकेट ग्रामीण क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ऑफिशियल पंच अजिजी निकम सर, महबूब सर, या वेळेला मोठा फटका, तडाखा स्ट्रोक, मात्र फलंदाज बाद झाले. डीजे ला संधी. या वेळेला पुन्हा एकदा वेगावरती होऊन स्वार, मात्र पंचा नाराज, स्पेअर चेंडू. अवांतर धावेने वाढ, धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती धावफलकावरती 7 धावा. त्यावेळेला पुन्हा एकदा ती चुकी, चुकीला माफी नाही. फलंदाज चांगलं गुड लिव, स्वेअर चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली ती 8 धावा. यावेळेला पुन्हा एकदा नो, पदतालिकेचा वापर केलाय. पंचांचा इशारा, नो येतोय. फ्री हिट ची संधी, उघडा डोले पाहणे, चेंडू आहे, फ्री हिट. जे प्रेक्षक जालीला हात लावून उभे आहेत त्यांना विनंती असेल, जालीला हातमध्ये ढकलू नका, सहकार्य करा. जे प्रेक्षक जालीला हात लावलेला आहे, नेटवर हात आहे, त्यांनी हात काढायचे, सहकार्य करा. थँक्यू सो मच ऑल प्रेक्षकों से गुजारिश आहे. यावेळेला नक्कीच फ्रीडचा चेंडू होता. यावेळेला पुन्हा एकदा जरूरी यहाँ पर स्पोर्ट्समैनशिप, टाले बजाए खिलाड़ी के लिए, जिन्होंने कहा कि मेरे बल्ले का एज लगा और खुद से वो ऑफिशियल अंपायर का डिसीजन आने से पहले बाहर निकले. ये स्पोर्ट्समैनशिप होना जरूरी है, क्योंकि यहाँ पर काफी अच्छा डिसीजन खिलाड़ी के द्वारा.
चांगल्या पद्धतीचा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न सटीक यॉर्कर. नक्कीच गोलंदाज नीतूबद्दल सांगायचा ना तर त्याचा मारा होता ना तो नक्कीच पायामध्येच होता. फलंदाजांना जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय आणि तो ब्रह्मास्त्र त्याने वापरलाय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती धावफलकावरती आपण पाहतोय. 9 धावा जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावा बचे हुए 12 गेंदे और 24 रनों की जरूरत है. स्ट्राइकला बैटर पण पाहतोय मॉन्टी. पहिला चेंडू पंच नाराज वाईज प्लस वाईज टोटल 2 धावा. धावसंख्या दोन्ही वार धावसंख्या झाली ती 11 धावा. 12 चेंडू 22 धावांची गरज. या वेळेला स्लॉट मध्ये आलाय मात्र त्याला पाठवण्यामध्ये पार्किंग लॉट मध्ये अयशस्वी. फलंदाज बाद डीजे झालाय. आता नवीन फलंदाज आले आहेत करण आहुजा. यावेळेला आडव्या बॅटिंग खेळचा प्रयत्न ग्राउंड द ग्राउंड क्षेत्रक्षेत्र थोडेसे फंबल झाले त्यावर मात्र एक धाव नक्कीच घेतली गेली. धावसंख्या एक निवार धावसंख्या झाली होती. धाव फलकावरती 12 धावा. माउंटी स्ट्राइक एंडला या वेळेला मॉन्टीच्या व्याख्याच्या बाहेरचा चेंडू. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षकाला ढूंढलं गेलंय. फलंदाज बाद डीजेला संधी. आया है क्योंकि बल्लेबाज आउट हो चुके हैं. नए बल्लेबाज जर्सी नंबर 7 कैप्टन कूल महेंद्र सिंह धोनी. मैच विनर गेम चेंजर क्या बनेंगे इस मैच में. फिर से एक बार अच्छा स्ट्रोक लगाया डायरेक्ट हिट करने का प्रयास. एक रन के साथ स्ट्राइक रोटेट भी स्कोर जा पहुंचा है 13 रन स्कोर कार्ड पर 4 विकेटों के नुकसान पर. इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर कुछ अलग करने का प्रयास था और इस बार अलग हो गया. व्हाइट गेंद एक्स्ट्रा के साथ स्कोर में बदलाव. स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 14 रन 4 विकेटों के नुकसान पर. इस बार फिर से हवा में खेलने की कोशिश. एक रन आसानी से मुकम्मल किया इस एक रन के साथ. स्ट्राइक पे बैटर उल्लासनगर गांव के लाडले धोनी. यहां पर उनके लिए फैन फॉलोअर भी काफी है. तालियों की बौछार दिखाई देती हुई उल्लासनगर के लाडले खिलाड़ी. आहा क्या स्ट्रोक है. ये पोस्टर फाड़ स्ट्रोक था. ये गुस्सा है ये आत्मविश्वास है इस खिलाड़ी का.
राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस मैदान पर मेहमान बनकर आया कर, तुझे ही बख्शी है इस मैदान की हुकूमत, तू इस सल्तनत का सुल्तान बनकर आया कर। यही धोनी के खिलाफ यहां पर बल्लेबाजी करनी होगी। स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर। एमसीसी विपक्ष एमवीसीसी और उसके साथ मुकेश इलेवन, ये दोनों टीम के दरमियान होने वाला मुकाबला जिसमें टॉस जीता है एमवीसीसी टीम ने और टॉस जीतकर फील्डिंग का मुजाफा दावत दी बल्लेबाजी करने के लिए। और बड़ा स्ट्रोक जरूर लगाया गया, फील्डर थोड़े से फंबल, कोमड़ी पलाली तंगड़ी धरुना लंगड़ी खलाया लगली, तब तक एक रन मुकम्मल, एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 17 रन। की करण आहूजा के ऊपर पूरी जिम्मेदारी, क्रिकेट के बाहुबली बनना होगा, पर इस बार दिशा से भटके अंपायर जी ने दिए वाइट के फटके। आईसीसी लॉ नंबर 22 करार यहां पर कार्रवाई करते हुए इस बार हवा में खेलने की कोशिश थी, पर करण आहूजा के स्लॉट से गेंद थोड़ी बाहर निकली और मिडल ऑफ द बैट करने के बाद विकेट खोता हुआ डीजे मास्टर। का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई, मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। तो जरूर यहां पर कोच झंडू बाम लगाने पर मजबूर करेगा, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। इस बार देखिए खड़े खड़े खेल दिया था, पर फिर से एक बार तू चल मैं आया वो बुलाती है पर जाने का नहीं, डीजे को मौका। इस प्रतियोगिता में हमने मेडन और देखा था विशाल के गेंदबाजी से, पर इस प्रतियोगिता में पहले गेंदबाज होंगे जो विकेट हैट्रिक लगाएंगे। गेंदबाज है निखिल जोशी, जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका निखिल। और ये जोशी जरूर हैट्रिक की कतार पर थे पर किस्मत ने साथ नहीं दिया, पर स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार रवि। फिर से एक बार फूस गेंद, मृत गेंद, इस बार बड़ा स्ट्रोक रवि के बल्ले से आता हुआ, एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 20 रन। अक्षर पटेल जर्सी नंबर 20, नेहा पटेल इनके हीरो